शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद जोशी यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी अंतिम दर्शनासाठी येणार आहेत, तर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याआधी अलका टॉकीज चौक मार्गे त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. शनिवारी शरद जोशींचं दीर्घ आजारानं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. 1979 साली शेतकरी संघटनेची स्थापना करून ते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिले. आज दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान देशातला गरीब शेतकरी सुखी होईल, त्याला खायला पोटभर अन्न मिळेल ही शरद जोशी यांना खरी श्रद्धांजली असेल अशी प्रतिक्रिया त्यांची कन्या श्रेया शहाणे यांनी व्यक्त केली आहे. माझ्या वडिलांना गरिबीचं खूप वाईट वाटायचं, खायला नाही आहे ह्याचं त्यांना खूप दुःख व्हायचं. शेतकऱ्यांचे एवढी मोठी आपल्याकडे शेतकरी आहेत, त्यांच्यावर नियम लादलेले जातात म्हणून ते उपाशी आहेत, त्याचं त्यांना खूप वाईट वाटायचं. आणि म्हणून हे सगळं शेतकरी संघटनेचं कार्य झालं. आपण म्हणतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, पण जेव्हा सगळे शेतकरी पोटभर खातील किंवा गरीब लोक पोटभर खातील तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांतता मिळेल असं मला वाटतं.